नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होते कशा पद्धतीने मी माझा संपूर्ण दिवस माझ्या कला जोपासून घालवला होता। तर आजचा व्हिडिओ सुद्धा त्याच विषयावर आहे, परंतु आता मी थोड्याशा टिप मध्ये जाऊन तुम्हाला अशा 10 सजेशन किंवा 10 टिप्स किंवा आयडियाज म्हणू शकता सांगणार आहे की तुम्ही बसल्या करू शकता। त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर नंबर वन, होमवर्कआउट। तर होमवर्कआउट म्हणजे तुम्ही घर बसल्या व्यायाम करू शकता सकाळी व संध्याकाळी, ज्यामुळे तुमचं शरीर एकदम फिट आणि मस्त राहील आणि त्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी एकदम उठून दिसेल। आणि त्याचबरोबर तुम्ही मानसिक शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम आणि योगासने करू शकता, ज्यामुळे तुमची ती मेंटल पॉवर असते ती ग्रोथ होण्यामध्ये तुम्हाला मदत होईल। नंबर दोन, रीडिंग बुक्स। तुम्ही घर बसल्या विविध प्रकारची पुस्तकं वाचू शकता, म्हणजे असं नाही की तुम्ही कोणत्याही प्रकारची पुस्तकं वाचा, अशीच पुस्तकं वाचा जे तुम्हाला तुमची सेल्फ इम्प्रुव्हमेंट साठी उपयोगी येतील किंवा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी उपयोगी येतील। तुम्हाला असे 5 पुस्तक मी रेफर करेन की पहिले पुस्तक आहे मित्रांनो, दी पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड। तर या पुस्तकाचे लेखक जोसेफ मर्फी असून या पुस्तकामध्ये तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत। आपलं अंतर्मन आणि बहिर्मन जर पाहिलं तर याच्यामध्ये आपलं बहिर्मन 5% तर अंतर्मन हे 95% काम करत असतं। मित्रांनो, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही ज्योतिषी बुवाबाजी या सर्वांपासून दूर जाल। आणि दुसरं पुस्तक आहे मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड, या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोस्की आहेत। पुस्तक मी विशेष करून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचण्यास सांगेन, कारण या पुस्तकामध्ये पैशाची किंमत व महत्व चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, पैशाचा वापर कसा करावा या पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे। आणि तिसरं पुस्तक म्हणजे भगवद्गीता। तर हे पुस्तक नसून एक प्रकारचे ज्ञानाचे भंडार आहे, एक विद्यापीठच आहे, कारण या पुस्तकामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल। त्यावेळी अर्जुनाला जे प्रश्न पडले होते ते प्रश्न आज आपल्याला पडतात। हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या जीवनात कधीही ताणतणाव येणार नाही। चौथं पुस्तक आहे मित्रांनो, थिंक अँड ग्रो रिच। हे पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल ए असून आणि विशेष करून या पुस्तकासाठी नेपोलियन हिल यांनी 20 वर्ष अभ्यास करून हे पुस्तक सर्वांसमोर सादर केले आहे। जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर हे नक्की पुस्तक वाचा। आणि जे जे माझे सबस्क्रायबर असतील त्यांना एक विनंती आहे की त्यांनी मला सबस्क्राईब तर केले, परंतु त्यांनी एकदा चेक करून पहा की सबस्क्राईब केल्याच्या शेजारी बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक केले आहे की नाही, नसेल केलं तर नक्की करा, ज्यामुळे आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पाचवं पुस्तक आहे मित्रांनो, दी अल्केमिस्ट। पुस्तकाचे लेखक दी पावलो कोयलो हे असून विशेष म्हणजे हे पुस्तक गेल्या 25 वर्षांपासून इंटरनॅशनल बेस्ट सेलर म्हणून आहे। हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी होऊन जाईल आणि तुमच्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा। 3 नंबर, रायटिंग। रायटिंग मध्ये तुम्ही निबंध लिहू शकता, कथा लिहू शकता किंवा कविता लिहू शकता, शॉर्ट फिल्म साठी स्क्रिप्ट रायटिंग करू शकता। प्रतिलिपी नावाचं एक बेस्ट ऍप्लिकेशन आहे, त्यावर तुम्ही आपल्या कथा कविता पोस्ट करू शकता। आहे कुकिंग फूड। कुकिंग फूड मध्ये तुम्ही आईकडून विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता, मोजके 2-3 पदार्थ जरी तुम्ही शिकले तर तुम्ही घरी कोणी नसताना तुम्ही ते पदार्थ बनवून खाऊ शकता, म्हणजे तुमच्या पोटाचे वांदे होणार नाही आणि मॅगी सोडून सर्व काही शिकू शकता। नंबर 5, तुम्हाला सर्वांना एक जुना मित्र असेलच, परंतु या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तुमच्यापासून तो दूर झालेला असेल तर त्याचा नंबर घ्या आणि त्याला आता तुम्ही कॉल करू शकता, ज्यामुळे तुमचं ते पर्सनल बॉन्डिंग आहे ते अजून वाढेल आणि तुमची मैत्री अजून घट्ट होईल, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये अजून एक चांगला मित्र ऍड होईल। नंबर 6, पॉडकास्ट ऐकणे। पॉडकास्ट ऐकल्यामुळे तुमचं मेंटल रिफ्रेशमेंट होईल, तसेच तुमची पर्सनॅलिटी इम्प्रुव्हमेंटसाठी चांगल्या प्रकारे मदत होईल। तर नंबर 7, घरची साफसफाई करणे व तुमच्या स्वतःची रूमची सुद्धा साफसफाई करू शकता, ज्यामुळे तुमची रूम सुद्धा साफ होईल आणि तुमचा वेळ सुद्धा चांगल्या प्रकारे निघून जाईल। नंबर 8, घरच्यांशी संवाद साधणे। तुम्ही काही कामानिमित्त बाहेर असाल ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबामध्ये संवाद होत नसतील तर ही चांगली वेळ आहे घरच्यांशी संवाद साधू शकता, तुमच्या करिअरविषयी तुमच्या नोकरीविषयी त्यांच्याशी संवाद साधू शकता, त्यामुळे तुमचे नातं घट्ट होण्यामध्ये मदत होईल। तर तुम्ही म्हणत असाल की हा किती वेळापासून आपल्याला पकवतोय, 8 मुद्द्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं मनोरंजनाचं सजेशन नाही,
तर आपला नववा सजेशन आहे प्लेइंग गेम्स. तर तुम्ही गेम्स खेळा, परंतु कोणत्या खेळा की ज्या स्ट्रॅटेजीज असतील त्या गेममध्ये, म्हणजेच पबजी असेल, फ्री फायर असेल, किंवा कॉल ऑफ ड्युटी असेल, किंवा कॅन्डी क्रश सुद्धा म्हणू शकता. या सुद्धा तुम्ही गेम या काळामध्ये खेळू शकता व तुमचं मनोरंजन करू शकता. परंतु असं नाही की तुम्ही ह्या गेम दिवस दिवस रात्र खेळाव्यात. नंबर 10, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तेथे मी या व्हिडिओचे अपडेट देत असतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तोपर्यंत बाय बाय. जिथे असाल तिथे राहा. ओ करुणा, ओ करुणा, ओ